अनेक वेळा राज्यातील विविध इंग्रजी शाळा संघटनांनी मोर्चे आंदोलन करूनही शासनाकडे इंग्रजी शाळांच्या मागण्या प्रलंबितच आहेत। त्यामध्ये आरटी प्रतिपूर्तीची थकीत रक्कम मिळावी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पालकांनी शाळेची फीस भरणा करण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक निर्गमित करावे, विना टीसी प्रवेश परिपत्रक रद्द करा, शाळा इमारतीस लाईट बिल व मालमत्ता करात 50% सवलत देऊन कोरोना काळातील 100% माफ करा, स्कूल बस टॅक्स रद्द करावा, सवलत देऊनही वर्षभर फीस न भरणाऱ्या पालकांच्या पाल्याचा प्रवेश रद्द करून शाळांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासन अध्यादेश काढावा, शाळेशी संबंध नसलेल्या व्यक्तींना शाळा प्रवेशबंदी करून संरक्षण कायदा करावा, आरटी प्रतिपूर्ती रक्कम शाळेच्या फीसप्रमाणे व कायद्यानुसार वर्षातून 2 टप्प्यात विना अट मिळावी, आरटी अंतर्गत मोफत शिक्षण नर्सरी ते इयत्ता 12वीपर्यंत करावे आदीसह 12 मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज औरंगाबादेत मसनात नेऊ नका या नाटकातील यमदूत व इतर पात्राची रंग व वेशभूषा करून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले। यामध्ये अध्यक्ष प्रल्हाद शिंदे हस्तेकर, सरचिटणीस प्रवीण आभाळे, उपाध्यक्ष नागेश जोशी, हनुमान भोंडवे, जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके, जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे, राजेश लिंबेकर, शहराध्यक्ष सुनील मगर, सचिन पवार, संतोष सोनवणे, महिला प्रमुख मोनाली महालपुरे, सुरेखा माने आदींचा सहभाग होता। लवकरात लवकर शासनाने इंग्रजी शाळांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व इंग्रजी शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा आज मेसा, मेस्को, ईसा, मेस्टा, इंग्लिश मीडियम स्कूल संघटना, आरटी फाउंडेशन आदी संघटनांनी दिला आहे। आरटीचा परतावा जो आमचा गेल्या 3 ते 4 वर्षापासून शासनाकडे बाकी आहे, ती एक प्रमुख मागणी आहे। दुसरी की गेल्या वर्षासाठी शासनाने डिक्लेअर केलेलं आहे की 50% आरटीचा परिपूर्ती मिळणार, त्याला आमचा विरोध आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की शैक्षणिक वर्ष 2019-20ची आमची खूप जास्त फीस ही थकीत आहे। गेल्या वर्षीची तर त्याच्याही पेक्षा फीस जास्त थकीत आहे। या नवीन शैक्षणिक वर्षात सुद्धा पालक अजून फीस भरत नाही आहे, त्यामुळे शासनाने काहीतरी ठोस पालकांना जाहीर करावं फीस भरण्यासंदर्भात। त्यानंतर आमचे जर ऑनलाईनला शिक्षक फिजिकल स्कूलपेक्षा पण जर जास्त मेहनत घेत आहे तर त्यांना आम्ही 100% पेमेंट केलंच पाहिजे हे आम्हाला पण मान्य आहे, पण पालकांकडून फीस नसल्यामुळे आम्ही या गोष्टी आज करू शकत नाही आहे। जे की शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कर्तव्य पूर्ती करत आहे, बघा कोणतंही आर्थिक नुकसान भरून काढता येईल, पण विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होणार आहे किंवा होतं आहे की त्यांचं वय थांबत नाही आहे आणि ते पुढच्या वर्गात जात आहे अभ्यास न करता, हे जे शैक्षणिक नुकसान होत आहे हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे। त्यामुळे शाळा सुरू करायला परवानगी द्यावी प्रमुख। मेसा संगठना की ओर से यहाँ पर मसनात नेऊ नका यह आंदोलन यहाँ पर किया जा रहा है। वास्तव में काफी दिनों से हमने शासन के सामने हमारे कुछ प्रश्न उपस्थित किए थे। आज आरटी की जो थक बाकी है जिसके द्वारा वह मिलना बहुत ज़्यादा जरूरी है, अगर वह मिलती है तो हमारी ढेर सारी जो प्रॉब्लम है वो यहीं पर समाप्त हो सकती है। और शासन को हमारे यह कहना है कि अगर वह हमारी ये मांग अगर पूरी कर देते हैं तो शासन की तिजोरी पर किसी भी तरीका कोई भी बोझ न आते हुए हमारे सारे प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं। वास्तव में इस कोरोना जैसे महामारी के बाद हमारे स्कूल के रेंट तक हम दे नहीं पा रहे हैं, इलेक्ट्रिक का बिल तक हम दे नहीं पा रहे हैं, यहाँ तक कि हमारे स्कूल में साल भर से जो टीचर पढ़ा रहे हैं उनके पेमेंट तक हम लोगों ने किए नहीं है, तो इतनी मजबूरी हम लोगों पर आ चुकी है। और अंग्रेजी संस्था चालक संस्था जो है, ये जो संगठना है मेसा संगठना, इसके द्वारा हम यही कहना चाहेंगे कि हमारी ये जो मांगे है ये जल्द से जल्द पूरी हो। यदि ये मांगे हमारी जल्दी पूरी नहीं हुई तो पूरे महाराष्ट्र में हम बहुत बड़ा आंदोलन छेड़ेंगे। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को।